राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर झाला, त्याचवेळी चेंबूरच्या रहिवासी असणाऱ्या महिलांनी विधान भवनाबाहेर आंदोलन केलं. आंदोलनकर्त्या महिलांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. विकासकानं SRA प्रकल्पात घोटाळा केला असल्याचा आरोप या महिलांचा आहे. तसंच पंचशील नगरमधील बुद्धविहार होत नसल्यामुळे आंदोलन करत असल्याचं या महिलांनी सांगितलंय. पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलंय. आणि आताची मोठी बातमी, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या घराजवळ पार्क केलेल्या स्कॉर्पियोमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. तसंच मुकेश अंबानी यांना पत्राद्वारे धमकीसुद्धा देण्यात आली होती. कारमधील स्फोटकं प्रकरणाचा तपास आता NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्था करणार आहे. तर कारचा मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ATS म्हणजेच दहशतवाद विरोधी पथक करणार आहे. या दोन्ही घटनांचा तपास दोन वेगवेगळ्या संस्था करणार आहेत. दरम्यान अंबानी प्रकरणाचा तपास NIA दिल्यानं मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी ATS दिलेला आहे. या सगळ्या ज्या काही यंत्रणा असतात त्या कोणाच्या एकट्याच्या मक्तेदारी नसतात. सरकार येतं त्यांना यंत्रणा तीच असते. यापूर्वीचं जे काही सरकार होतं किंवा जी काही सरकारं आली होती त्यांनासुद्धा हीच यंत्रणा होती. मुळामध्ये एक स्वतःवरती आत्मविश्वास असायला लागतो, तो आमच्यात आहे. स्वतःच्या प्रशासकीय आणि शासकीय आणि इतर सर्व यंत्रणेवरती विश्वास असावा लागतो, तो आमच्यात आहे. आणि म्हणून ATS हा तपास आम्ही दिलेला आहे. जर का त्या व्यतिरिक्त NIA हा तपास घेण्याचा डाव केंद्राचा असेल म्हणजे नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं काळंबेर आहे. आणि हे काळंबेरं आम्ही सुद्धा जो काय तपास करतोय त्या तपासातून आम्ही उघड केल्याशिवाय राहणार नाही. देखिए मुझे इसकी जानकारी नहीं है, पर आप लोग अगर बता रहे हैं तो हो सकता है कि वो NIA को गया हो. तो मेरा मानना ऐसा है कि हम तो राज्य सरकार से ये चाहते थे, क्योंकि इसमें टेरर एंगल है, तो टेरर एंगल के कारण वो जाना चाहिए था. अगर वो लिया होगा तो ठीक ही है.